नोंदणीकृत बांधकाम कामगारांना न्याय द्यावा, शासनानं केवळ पोकळ आश्वासनं देऊ नयेत असं मनोगत नगरसेवक विनायक विटकर यांनी व्यक्त केलं. बांधकाम कामगारांना हक्काचं घरकुल मिळण्यास शासनाकडून दिरंगाई होत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक विनायक विटकर यांनी व्यक्त केली आहे. हातावरचं पोट असणाऱ्या कामगारांना डावलू नये, गळचेपी भूमिका सोडावी असंही ते यावेळी म्हणाले. बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अनेक दिवसापासून नोंदणीची प्रक्रिया थांबलेली होती. परवा दिवशी आम्ही पेपरला वाचलो की आपले सध्याचे कामगार उपायुक्त आयुक्त एलगुंडे साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं की बाबा बांधकाम अनेक बांधकाम कामगार हे बोगस आहेत. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. जवळपास 1.5 ते 1.5 लाखाच्या आसपास त्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी केली. पण मला असं म्हणायचं आहे, ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मूळ आम्ही बांधकाम कामगार वडार समाज हा बांधकाम क्षेत्रातलं काम करणारा कष्टकरी समाज आहे, ह्याच्यापासून कुठंतरी वंचित आहे असं मला वाटतंय. आम्ही 2019 साली जे तत्कालीन मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांचा मेळावा घेतला आम्ही वडार समाजाचं, त्यावेळेस त्या मेळाव्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा कामगारांना एक हक्काचं घर मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं घर मिळतं म्हणजे त्या घरासाठी 2 लाख रुपये तरतूद केली होती, ती सध्याच्या सरकारने कुठंतरी हाणून पाडलेलं आम्हाला दिसत आहे. म्हणजे कामगार विरोधी हे भूमिका आम्हाला दिसून येत आहे. आता सध्या या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये वडार समाजाचं कामगार क्षेत्रातलं हे कुठंतरी गळचेपी होताना आम्हाला दिसत आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुद्धा नेटानं पाठपुरावा करण्यात यावा अशी अपेक्षा नगरसेवक विनायक विटकर यांनी व्यक्त केली.